सांगली महापालिकेच्या महापौर उपमहापौर निवडीवरून भाजपामधील नाराजावर विरोधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने लक्ष केंद्रित केले आहे या नाराजांशी संपर्क साधण्याचे काम मंगळवारी दिवसभर आघाडी करून सुरू होते दरम्यान भाजपचे काही नगरसेवक सहलीवर न गेल्याने नेत्यांची धाकधूक ही वाढली आहे त्यांना सहलीवर पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांची भेट घेऊन निवडी बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न चालविला आहे महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे भाजपकडे दोन सहयोगी सदस्यांसह त्रेचाळीस तर काँग्रेस व राष्ट्रवादीकडे पस्तीस संख्याबळ आहे येत्या शुक्रवारी महापौर व उपमहापौर पदाची निवड होते सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी भाजपमध्ये दोन्ही पदावरून बराच खल रंगला अखेर महापौरपदासाठी भाजपकडून गीता सुतार व उपमहापौरपदासाठी आनंदा देवमाने यांचे अर्ज दाखल करण्यात आले तर काँग्रेसकडून वर्षा निंबाळकर मनोज सरगर तर राष्ट्रवादीकडून मालन हुलबान व योगेंद्र थोरात यांचे अर्ज दाखल झाले आहेत अर्ज दाखल झाल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांना गोवा सहलीवर पाठवण्यात आले त्रेचाळीसपैकी पंचवीस नगरसेवकच सहलीवर गेले आहेत उर्वरित नगरसेवक सांगली मिरजेतच आहेत उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी उफाळून आली होती मंगळवारी दिवसभर काँग्रेसकडून या नाराज नगरसेवकांशी संपर्क साधण्याचे काम सुरू होते विरोधी पक्षनेते साखळकर अमर निंबाळकर हेही त्यासाठी फिल्डिंग लावत होते याच दरम्यान भाजपकडूनही उर्वरित नगरसेवकांना सहलीवर पाठवण्याचे नियोजन सुरू होते या नगरसेवकांशी प्रदेश उपाध्यक्ष शेखरी नामदार यांनी संपर्क साधून सहलीवर जाण्याची विनंती केली त्यापैकी काही जण सायंकाळी गोव्याकडे रवाना झाल्याचे समजते अजूनही आठ ते दहा नगरसेवक मात्र सहलीवर गेलेले नाहीत त्यामुळे भाजप नेत्यांची धाकधूक वाढली आहे दुसरीकडे शेखर इनामदार यांनी महापौर व उपमहापौर दुपारी महापालिकेत विरोधी पक्षनेते त्यांनी भेट घेतली इनामदार व यांच्यात निवडी बिनविरोध चर्चा झाली पण साखळकर यांनी त्यांना कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही इनामदार महापालिकेतून बाहेर पडताच पुन्हा साखळकर यांनी नागर नाराज नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न चालवले होते